आता त्याची सगळ्याची चौकशी सुरू आहे आणि त्यातून ते स्पष्ट होईल की कोणी काय केलं, कोणी कशासाठी केलं. मला वाटतं या सगळ्या गोष्टी स्पष्ट होईल आणि कोणी अतिरेक केला हे पण त्यात स्पष्ट दिसत आहे. नाही, संजय राऊतांच्या जीवेला तर हाड नाहीच आहे, तो काही प्रश्न नाही आहे. ते मनातील ते बोलू शकतात, मनातील ते सांगू शकतात, कोणालाही शिव्या घालू शकतात. छत्रपती संभाजीनगर नाव दिल्यानंतर अनेक लोकांचा पोटफोळ उठलेला आहे, त्याबद्दल राऊत किती नाराज झालेत खरं म्हणजे मला कळत नाही त्यांना काय झालं. सध्या शिवसेनेला दंगल घडवली, त्यांचं म्हणणं आहे की सरकारचा अपयश लपवण्यासाठी दंगल झाली, अशा अनेक व्हर्जन्स येत आहेत. तुम्ही म्हणाले की वेगवेगळी माहिती येते, कोण काय म्हणतंय, कोण कोणावर आरोप करतंय, यापेक्षा सगळे फुटेज आता आमच्या समोर आहेत, शासनाच्या गृह खात्याच्या समोर आहेत. पोलीस यंत्रणा तपास करते आहे आणि सगळे फुटेज, कारण तिथे शहराला सगळे कॅमेरे आहेत आणि त्या कॅमेऱ्यामध्ये आपण बघतो, आपणही दाखवलेलं आहे की कशा पद्धतीने गाड्यांची जाळपोळ चाललेली आहे, कशी दगडफेक बेछूट चाललेली आहे, कशा गाड्या उलट्या करून दिल्या जात आहेत, हे सगळं आलेलं आहे. त्यामुळे आता त्याची सगळ्याची चौकशी सुरू आहे आणि त्यातून ते स्पष्ट होईल की कोणी काय केलं, कोणी कशासाठी केलं. मला वाटतं या सगळ्या गोष्टी स्पष्ट होईल आणि कोणी अतिरेक केला हे पण त्यात स्पष्ट दिसतं आहे आणि चौकशांती ते समोर येईल. कारण आपल्यासमोर तुमच्या दूरदर्शन माध्यमातून जे दाखवलं गेलं ते कमी जास्त असू शकेल, परंतु आता सगळ्याच कॅमेरे किंवा जे व्हिज्युअल आहेत ते सगळे घेतले जात आहेत आणि त्यातून शेवटी स्पष्टता येईल. संजय राऊत असं म्हणतात की सरकार पुरस्कृत हे दंगल आहे, म्हणजे सरकारला जे संजय राऊतांच्या जीवेला तर हाड नाहीच आहे, तो काही प्रश्न नाही आहे. ते मनातील ते बोलू शकतात, मनातील ते सांगू शकतात, कोणालाही शिव्या घालू शकतात, ते काही बोलतात. मग ते मान्य न्यायालय उच्च न्यायालयाबद्दल सर्वोच्च न्यायालयाबद्दल सुद्धा बोलतात, निवडणूक आयोगाबद्दलही बोलतात आणि त्यांना काही झालं तर मला वाटतं तेच दिसतंय. त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल बोलणं तर काही फार संयुक्त होणार नाही, पण तो आपल्यालाही कल्पना आहे, सगळ्यांना दिसतंय की त्या ठिकाणी काय झालेलं आहे, नेमकं संभाजीनगरमध्ये काय झालं याची सगळ्यांना कल्पना आहे. छत्रपती संभाजीनगर नाव दिल्यानंतर अनेक लोकांचा पोटफोळ उठलेला आहे, त्याबद्दल राऊत किती नाराज झालेत खरं म्हणजे मला कळत नाही त्यांना काय झालं सध्या शिवसेनेला. पण ते कशा पद्धतीने बोलतायत हे आपण बघतो आहोत आणि म्हणून त्याचं त्यांनाही खूप वाईट वाटलेलं आहे आणि म्हणून मुद्दामहून आता कोण करतंय हे लवकरच समोर येईल. तुम्हाला नेते म्हणून किंवा मंत्री म्हणून राज्याचे जबाबदार पुढारी म्हणून असं वाटत नाही का की राज्याची सामाजिक बिन किंवा सोशल फॅब्रिक आपण ज्याला म्हणतो ते डिस्टर्ब होते आणि ते जास्त चिंतादायक आहे या पॉलिटिकल अजेंडांपेक्षा? निश्चित, आपण बघितलं असेल देवेंद्रजी मुख्यमंत्री होते त्यावेळेला सुद्धा आपण बघितलं असेल एकही दंगल राज्यामध्ये झालेली नव्हती, एक सुद्धा नाही. आणि त्याच्या पूर्वीचा इतिहास जर आपण बघितला तर त्याची कल्पना आपल्याला होती. आम्ही पुरेपूर या गोष्टीची काळजी घेतोय, पण जाणीवपूर्वक कुणाला करायचंच आहे मुद्दा म्हणून कुठली तरी आपली वोट बँक सेफ ठेवायची आहे. आता शिवसेनेलाही असं वाटतं की ही वोट बँक आमची झाली पाहिजे आणि म्हणून मग ते नावाला विरोध करतायत, छत्रपती संभाजीनगर नावाला विरोध करतायत, कुठे दंगलीचा आरोप सगळ्या आमच्यावर करतायत, हे त्यांना बोलणं सोपं आहे. परंतु आपण जर मागचा सगळा काळ बघितला तर आमच्या काळामध्ये कधीही जाती दंगल झाली नाही, आपसामध्ये तिथे चांगला भाईचारा होता आणि अजूनही आमचं हेच म्हणणं आहे की आपण सर्वांनी गुण्यागोविंदाने राहिला पाहिजे. आता रामनवमी झाली, राम काल म्हणाला करायचंच आहे मुद्दा म्हणून कुठली तरी आपली वोट बँक सेफ ठेवायची आहे. आता शिवसेनेलाही असं वाटतं की ही वोट बँक आमची झाली पाहिजे आणि म्हणून मग ते नावाला विरोध करतायत, छत्रपती संभाजीनगर नावाला विरोध करतायत, कुठे दंगलीचा आरोप सगळ्या आमच्यावर करतायत, हे त्यांना बोलणं सोपं आहे. परंतु आपण जर मागचा सगळा काळ बघितला तर आमच्या काळामध्ये कधीही जाती दंगल झाली नाही, आपसामध्ये तिथे चांगला भाईचारा होता आणि अजूनही आमचं हेच म्हणणं आहे की आपण सर्वांनी गुण्यागोविंदाने राहिला पाहिजे. आता रामनवमी झाली, काल मिरवणुका झाल्यात, हनुमान जयंती आहे, लगेच ईद आहे, गणपती आहे, देव्या आहे, या चार महिन्यामध्ये सगळे सण हिंदू मुस्लिम बांधवांचे सगळ्यांचे ज्या ठिकाणी आहेत आणि म्हणून मला वाटतं की आपणला शेवटी इथेच राहायचं आहे, एकत्र राहायचं आहे, गुण्यागोविंदाने आपण राहिला पाहिजे ही आमची भूमिका त्यामध्ये स्पष्ट आहे. ठीक आहे, थँक्यू. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणामध्ये आणली आहे, मात्र दोन्ही पॉलिटिकल अजेंडे थांबवता येणं शक्य आहे का आणि तसं काही पुढाकार कोणी घेणार आहे का तुमच्या बाजूनी त्यांच्या बाजूनी, तुम्हाला काय वाटतं? छत्रपती संभाजीनगर इथली परिस्थिती गेल्या 2 दिवसापासून खरं गंभीर आहे. ज्या पद्धतीने त्या ठिकाणी पोलिसांच्या वाहनांची, खासगी वाहनांची जाळपोळ झाली, दगडफेक झाली, हा खरं विषय अतिशय गंभीर आहे. पण आता पुन्हा त्या ठिकाणी माननीय उद्धवजींची सभा त्या ठिकाणी उभं घातलेली आहे, आमचे माननीय स्वातंत्र्यवीर सावरकरांची यात्रासुद्धा त्या ठिकाणी निघालेली आहे. पण पोलीस प्रशासन सगळं काळजी घेत आहे
आणि मला वाटतं त्यांना जसे आवश्यक असेल तसं सूचना त्या सरकारकडे ठेवतील देतील आणि गरज असेल आवश्यकता असेल तर ते त्यांना नाही सांगतील. आणि म्हणून मला वाटतं की तिथली बी लोकल परिस्थिती बघून की हे करणं आवश्यक आहे, काय करायला पाहिजे काय करायला नको ही सगळी प्रशासकीय बाब आहे. आणि जिल्हाधिकारी आहेत, तिथले CP आहेत औरंगाबाद शहराचे, हे त्या बाबतीमध्ये निर्णय घेऊ शकतात. हो, हे आधी होतेच तिथं, तरी ही दंगल झाली. CP होते, जिल्हाधिकारी होते, तरी ही परिस्थिती आली. सध्याच्या काळामध्ये पॉलिटिकल अजेंडा नेणं गरजेचं आहे का? टाळता येऊ शकत नाही का? 15 दिवसांनी परिस्थिती सर्वसामान्य झाल्यावरती मी तेच सांगतोय, दंगल झालेली आहे म्हणून हा विषय आला आहे. दंगल झाली आहे म्हणून त्या धर्तीवर या ठिकाणी सभा घेणं योग्य आहे का, रॅल्या निघणं योग्य आहे का, या संदर्भातले सगळे निर्णय प्रशासन, ते स्थानिक प्रशासन जे आहे ते या ठिकाणी येईल. तसे मग आतूनही सगळ्या माहित्या बातम्या गृहखात्याकडे येत आहेत आणि त्या संदर्भामध्ये गृहखातं, माननीय गृहमंत्री आपले देवेंद्रजी हे सतर्क आहेत आणि मला वाटतं की तो योग्य असेल तो निर्णय ते लगेच घेतील. आरोप प्रत्यारोप होत आहेत दंगलीवरून, नेमकी कुणी दंगल इग्नाइट केली किंवा कुणी पेटवली याबाबत काही समजू शकलेलं आहे का? दोन्ही बाजूंनी एकमेकांवर आरोप होत आहेत सोशल मीडियामध्ये की यांचं हे लपवण्यासाठी दंगल घडवली, त्यांचं म्हणणं आहे की सरकारचा अपयश लपवण्यासाठी दंगल झाली, असे अनेक व्हर्जन्स येत आहेत. तुम्ही म्हणाले की वेगवेगळी माहिती येते, कोण कोण काय म्हणतंय, कोण कोणावर आरोप करतं, यापेक्षा सगळे फुटेज आता आमच्या समोर आहेत, शास्त्राच्या गृह खात्याच्या समोर आहेत, पोलीस यंत्रणा तपास करते आहे आणि सगळे फुटेज, कारण तिथे शहराला सगळं कॅमेरे आहेत आणि त्या कॅमेऱ्यामध्ये आपण बघतो, आपणही दाखवलेलं आहे की कशा पद्धतीने गाड्यांची जाळपोळ चाललेली आहे, कशी दगडफेक बेछूट चाललेली आहे, कशा गाड्या उलट्या करून दिल्या जात आहेत, हे सगळं आलेलं आहे. त्यामुळे आता त्याची सगळ्याची चौकशी सुरू आहे आणि त्यातून ते स्पष्ट होईल की कोणी काय केलं, कोणी कशासाठी केलं. मला वाटतं या सगळ्या गोष्टी स्पष्ट होईल आणि कोणी अतिरेक केला हे पण त्यात स्पष्ट दिसतं आहे आणि चौकशी अंती ते समोर येईल, कारण आपल्या